विद्यार्थी मित्रांनो, गणित भाग एक साठी सराव प्रश्नपत्रिका आपण सोडवित आहोत। काही महत्त्वाचे प्रश्न, प्रश्न पहिला ए, पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तर दिले आहेत, त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा। पहिला आहे एक्स अधिक वाय बरोबर तीन, तीन एक्स वजा दोन वाय वजा चार बरोबर शून्य, ही एक सामिक समीकरणे सोडवण्यासाठी डी ची किंमत किती? पर्याय ए पाच, बी एक, सी वजा पाच, डी वजा एक। या ठिकाणी एक्स अधिक वाय बरोबर तीन एक सामिक समीकरणाच्या स्वरूपात याची मांडणी करूया। दुसऱ्याची तीन एक्स वजा दोन वाय, या ठिकाणी जे स्थिर पद आहे वजा चार ते पलीकडे घेऊया, त्यामुळे या ठिकाणी डी काढण्यासाठी केवल मूल्यामध्ये एक्सचा सहगुणक वायचा सहगुणक एक एक क्रमाने मांडूया केवल मूल्यामध्ये। दुसऱ्या समीकरणामध्ये एक्सचा सहगुणक तीन आणि वायचा सहगुणक वजा दोन, तीन वजा दोन, या ठिकाणी एक आणि वजा दोनचा गुणाकार अगोदर करायचा। या ठिकाणी बे एक के बे वजा दोन आपण थोडक्यात मांडणी करूया। दुसरा गुणाकार तीन आणि एक यांचा गुणाकार एक गुणिले वजा दोन यांच्या गुणाकारातून वजा करायचा, म्हणजे वजा दोन तीन एक के तीन वजा तीन, वजा दोन वजा तीन, वजा वजांची बरीच वजा असते, त्यामुळं पर्याय वजा पाच। या ठिकाणी सी पर्याय आहे वजा पाच। ओके, त्यानंतर खालीलपैकी कोणते वर्ग समीकरण नाही? या ठिकाणी ए पर्याय आहे एक्स वर्ग अधिक चार एक्स बरोबर अकरा अधिक एक्स वर्ग, दोन्ही बाजूचा एक्स वर्ग गेल्यानंतर या ठिकाणी वर्गाचं पद राहत नाही, या ठिकाणी हेच वर्ग समीकरण नाही, म्हणजे पर्याय ए। पहा, या ठिकाणी एक्स वर्ग बरोबर चार एक्स हे वर्ग समीकरण आहे, पाच एक्स वर्ग बरोबर नव्वद हे वर्ग समीकरण आहे, दोन एक्स वजा एक्स वर्ग बरोबर एक्स वर्ग अधिक पाच हा वजा एक्स वर्ग पलीड गेल्यानंतर अधिक एक्स वर्ग होणार, आणि मग मूळचा एक्स वर्ग हा पलीकडे जाऊन अधिक एक्स वर्ग झाल्यानंतर दोन एक्स वर्ग, म्हणजे इथं वर्गाचं पद राहते। केवळ फक्त पर्याय ए या ठिकाणी वर्ग समीकरण नाही। पहिल्या तीस नैसर्गिक संख्यांची बेरीज खालीलपैकी कोणती? ए पर्याय चारशे चौसष्ट, दुसरा चारशे पासष्ट, तिसरा चारशे बासष्ट आणि डी चारशे एकसष्ट। या ठिकाणी एन नैसर्गिक संख्यांची बेरीज काढण्याचे सूत्र आहे एन कंसात एन अधिक एक भागिले दोन, एन आहे तीस, तीस गुणिले तीस एक एकतीस छेद दोन, दोन तीसला भागल्यानंतर पंधरा आले, पंधरा गुणिले एकतीस, पंधरा एके पंधराला पाच चले एक, पंधरा त्रिक पंचेचाळीस ने सेहेचाळीस, चारशे पासष्ट। या ठिकाणी पर्याय बी आहे चारशे पासष्ट अचूक पर्याय। ओके, चौथा आहे खालील पर्यायापैकी कोणती संभाव्यता असू शकणार नाही? संभाव्यता नेहमीही एकपेक्षा लहान असते। या ठिकाणी दोन छेद तीन, ती दोनला तीननं भागल्यानंतर या ठिकाणी शून्याचा भाग लागतो, मग तीन संघ अठरा शून्य पॉईंट सहा, एकपेक्षा या ठिकाणी कमी येते उत्तर। इथं पंधरा टक्के आहे, पंधरा भागिले शंभर भागाकार करा, या ठिकाणी पंधरा भागिले शंभर म्हटल्यानंतर सुरुवातीचा भाग शून्याचा, मग पंधरावर शून्य घेतले दीडशे शंभर एके शंभर, या ठिकाणी पुन्हा एकपेक्षा लहान शून्य पॉईंट सात एकपेक्षा लहान आहे। केवळ फक्त बी पर्याय एक पॉईंट पाच हा एकपेक्षा मोठा पर्याय आहे, संभाव्यता नेहमी एकपेक्षा लहान असते। दोन छेद तीन पर्याय ए सी पंधरा टक्के, डी शून्य पॉईंट सात, हे तीनही पर्याय ए सी डी हे एकपेक्षा लहान आहेत। केवळ फक्त संभाव्यता बी पर्यायाची एक पॉईंट पाच असू शकत नाही, हा अचूक उत्तर आहे। ओके, प्रश्न पहिला बी, खालील उपप्रश्न सोडवा। पहिला आहे केवल मूल्यात चार शून्य शून्य सात या निश्चयकाची किंमत किती? या ठिकाणी शून्य सॉरी चार तीन शून्य सात, प्रथमतः गुणाकार करायचा चार आणि सातचा, चार गुणिले सात वजा शून्य गुणिले तीनचा गुणाकार वजा करायचा, शून्य गुणिले तीन, सात चौक अठ्ठावीस वजा तीन शून्य शून्य, अठ्ठावीस वजा शून्य अठ्ठावीस। ओके, या निश्चयकाची किंमत बरोबर अठ्ठावीस आहे। दुसरा पंचवीस बरोबर दहा वजा वाय वर्ग हे समीकरण, एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य या स्वरूपात लिहा व ए बी सी यांच्या किमती काढा। पंचवीस बरोबर दहा वजा वाय वर्ग, दुसरं आहे या ठिकाणी
प्रथमता उजवीकडले दहा वजा वाय वर्ग डावीकडे आणल्यानंतर या ठिकाणी वाय वर्ग मूळचा या ठिकाणी अधिक पंचवीस आहेच, म्हणून अधिक पंचवीस आणि मग त्याच्यापुढे वजा दहा बरोबर शून्य, दहा वजा वाय वर्ग उजवीकडचे दोन्ही अंक किंवा दोन्ही घटक हे डावीकडे आणल्यानंतर वजा वाय वर्गच अधिक वाय वर्ग अधिक दहाचा वजा दहा दहा वजा दहा आणि अधिक पंचवीस त्या बाजूला आहेत, म्हणून या ठिकाणी वाय वर्ग अधिक पंचवीस वजा दहा पंचवीस म्हणून दहा गेले पंधरा बरोबर शून्य। ओके, या ठिकाणी एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य याच्याशी तुलना करता पहा ए ची किंमत एक आहे, ओके, बी ची किंमत या ठिकाणी शून्य आहे आणि सी ची किंमत या ठिकाणी पंधरा आहे। ओके, बी मधलं पद नाही आहे इथं। ओके, इथं हे समीकरण असं लिहिलं तरी चालेल, वाय वर्ग अधिक शून्य वाय अधिक पंधरा बरोबर शून्य, आता लक्षात येईल ए ची किंमत एक आहे, बी ची किंमत शून्य आहे आणि सी ची किंमत पंधरा आहे। ओके, तिसरा प्रश्न आहे, जर पहिले पद ए बरोबर दहा व सामान्य फरक डी बरोबर पाच असेल तर अंकगणिती श्रेणी लिहा। ए बरोबर दहा आणि डी बरोबर या ठिकाणी पाच आहे, त्यामुळं पहिले पद आपल्याला ए बरोबर दहा घ्यावं लागेल, दुसरे पद ए अधिक डी, ओके, पाचच्या फरकानं सामान्य फरक पाच आहे त्यामुळं दहा अधिक पाच बरोबर पंधरा, त्यामुळं तिसरे पद ए अधिक दोन डी बरोबर ए दहा अधिक दोन डी, दोन गुणले पाच, दहा अधिक पाय दोन्ही दहा, दहा दहा वीस। ओके, तिसरे पद बरोबर ए अधिक तीन डी, तिसरे पद ए अधिक तिसरे पद ए अधिक दोन डी काढलेले आहे आपण वीस, चौथे पद ए अधिक तीन डी, ए दहा अधिक तीन म्हणले डी पाच, सामान्य फरक डी पाच आहे, दहा अधिक पाच एक पंधरा, पंधरा आणि दहा पंचवीस, म्हणून ती अंकगणिती श्रेणी बरोबर पहिले पद दहा, दुसरे पंधरा, तिसरे वीस, पंचवीस डॉट 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 डॉट। ओके, एकदम लिहिली तरी चालेल, पाचच्या फरकानं दहा पंधरा वीस पंचवीस। ओके, चौथा आहे, एक नाणे फेकले असता नमुना अवकाश यस व नमुना घटकांची संख्या नंबर ऑफ यस लिहा। या ठिकाणी चौथा, एक नाणे फेकले असता नमुना अवकाश यस बरोबर एच टी नंबर ऑफ यस बरोबर दोन, एक नाणे फेकले असता छाप किंवा काटा, काटा किंवा छाप म्हणजे घटकांची संख्या दोन आहे, नंबर ऑफ यस बरोबर दोन। ओके, अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व मित्रांना पाठवून त्यांनाही सहकार्य करा। धन्यवाद।